स्वर्गीय विलासदादा नेमाडे यांच्या स्मरणार्थ श्री नारायण नगर शिरपूर कर्नाळे रोड येथील श्री गजानन महाराज मंदिर आणि गणपती मंदिर यांची स्थापना श्री रोहित विलास नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री नारायण नगर रहिवासी यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम संपन्न झाले. यासाठी सचिन जाधव, भूषण सोनवणे, नारायण नगर रहिवासी यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच रोहित विलास नेमाडे यांनी आपल्या वडिलांच्या नावे असलेली जागा दोन्ही मंदिराच्या नावे केली आहे. मी निर्मला विलास नेमाडे राहणार भुसावळ जाहीर करते की श्री नारायण नगर शिरपूर कर्नाळा रोड भुसावळ येथील आमचे मालकी हक्काचे दोन ओपन फेज जागा असून ती माझे पती कैलासवासी विलास दादा नेमाडे यांच्या स्मरणार्थ मी त्यांना जागा मी दान देत आहे. गजानन महाराज मंदिर व गणेश मंदिराला दान देत आहे या देण्यात येत आहे. यास माझी व माझ्या परिवाराची पूर्ण संमती आहे. कृष्णानंद विद्या मंदिर पाटील वस्ती अकलूज येथे मुख्याध्यापक संजय गळतीकर यांच्या मार्गदर्शनातून जागतिक चिमणी वाचवा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रास्ताविकेतून सुवर्ण गायकवाड यांनी चिमणी वाचवा दिनाचे महत्व सांगितले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आरती कदम तसेच शिक्षक दत्तात्रय हाके, दीपक एकतपुरे, सुनील कुलकर्णी यांनी चिमणीचे संवर्धन कसे करायचे व चिमणी वाचवण्यासाठी कोणते उपक्रम राबवण्यात यावेत याविषयी माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गळतीकर यांनी चिमणी इतर पक्षी वाचवण्यासाठी शाळेत तसेच आपण राहणाऱ्या परिसरात चारा पाणी ठेवावा असे आवाहनही केले. गुढीपाडव्याला पारंपरिक साडीची गुढी उभी न करता त्याऐवजी भगव्या ध्वजाची पताका संपूर्ण गावातील घरांवर उभारून लोंढेवाडी तालुका म्हाडा गावात भगव्या पताकांची गुढी उभारण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी म्हाडा तालुक्यातील लोंढेवाडी गावात प्रत्येक घरांवर भगव्या ध्वजाची पताका फडकवण्याचे चित्र दिसून आले. या विषयासंदर्भात गावाच्या महिला सरपंच सारिका संतोष लोंढे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची बैठक बोलावून ग्रामसभेत त्यांचे प्रबोधन करीत भगव्या ध्वजाची पताका उभारण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी महिलांनी सहमती दर्शवली होती. त्यानुसार रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी भगवा पताका फडकवण्याचे संकल्प पूर्ण करण्यात आले व पुढील काळात गावात गुढीपाडव्याला भगव्या पताकाची गुढी उभारण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला. माढा शहरातील 50% घरांवर रविवारी भगवे ध्वज उभारण्यात आले होते. संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माढा तालुक्यातील गावोगावी हे चित्र रविवारी दिसून आले. गुढीपाडव्याची जी गुढी गुढी उभा करण्याची पद्धत आहे ती आम्ही गावातून हद्दपार करणार आहोत. त्याऐवजी भगवा पताका घरावरती उभा करणार आहोत. गेल्या वर्षी निमगाव तालुका माडे इथ्या हा वृत्त वाहिनीने वृत्त दर्पण चॅनल या वाहिनीने प्रसिद्ध केलेला होता. त्याचा आदर्श घेऊन आम्ही सर्व गावकरी लोंढेवाडी गावकरी यांनी ह्यावर्षी गुढीऐवजी भगवा पताका घरावरती उभा करणार आहोत याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. आम्ही गावकऱ्यांनी आणि तरुण मंडळीने सगळ्यांनी एक निश्चय केलेला आहे की गुढी उभा करण्याऐवजी भगवा पथक प्रत्येकाच्या घरी उभा करण्यात येईल गुढीपाडव्या दिवशी आणि नेहमीच ही पथक उभा करण्यास सगळ्याचं सहकार्य राहील आणि तरुण पिढी आणि दोनवडी गावा ग्रामस्थांचं इथून पुढं ही प्रथा चालू राहील. लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बिलोली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातींचे आरक्षित अ ब कड असे वर्गीकरण करा. देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार सुभाष साबणे यांनी कमवलेल्या बेनामी संपत्तीची चौकशी करण्यात यावी. मांजरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. पंचायत समितीत होत असलेला भ्रष्टाचार तत्काळ थांबवावा. IIT मध्ये इलेक्ट्रिकल, मोटर मेकॅनिकल, वायरमॅन, वेल्डर, फिटर इत्यादी नवीन ट्रेड सुरू करण्यात यावे. शाळा, स्मारक, मागास व मुस्लिम वस्तीत देशी दारूची दुकाने हटवण्यात यावी. पुरवठा विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने गरजू व गरीब लोकांना वेळेवर धान्य वाटप करण्यात यावे. ज्या गावात मागासवर्गीयांना स्मशानभूमी नोंदी नाही त्या गावात स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी. ऑटो चालकांची पिळवणूक थांबवावी. मोजे बामणी बुद्रुक येथे अण्णाभाऊ साठे स्मारकाची जागा ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला लावण्यात यावी. संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यांना दरमहा 2000 रुपये देण्यात यावे. बेरोजगारांना 25 लाख महिना अट कर्ज देण्यात यावा. अशा विविध 23 मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांना देण्यात आले. लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे, गंगाधर भरांडे, LP गोनेकर, साहेबराव डोंगरे, गंगाधर सिंदलोड, नागोराव कुडकेकर, संदीप गटारे आदींची स्वाक्षरी आहे. विराट मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे.
त्याचं प्रमुख कारण असं आहे की इथले प्रशासन व्यवस्था त्यांच्या कामाच्या प्रति उत्तरदायी नाही, जबाबदारीचं वर्तन करत नाही आणि म्हणून सामान्य माणसाचे प्रश्न वाढत आहेत. त्यांची जी जबाबदारी आहे सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे जे काही प्रश्न आहे ते त्यांच्यावर त्याचं नियंत्रण असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. त्यांच्या अधिकाराअंतर्गत येणारे प्रश्न जर वाढत असतील तर सामान्य माणूस या ठिकाणी रस्त्यावर येऊ शकतो हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या मोर्चाकडे पाहता येईल. सरकारनं प्रशासनानं इथल्या शोषित माणसाच्या गरीब माणसाच्या प्रश्नाकडे जर यापुढेही दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही आज मशाल मोर्चा काढलो, उद्या सगळी यंत्रणा हातामध्ये घेऊ, कायदा हातामध्ये घेऊ आणि आमचा आवाज जो काही आमचं म्हणणं आहे जे काही प्रश्न आहे ते जगासमोर उजागर करण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांना शहरातील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये अज्ञात युवकांनी गोळ्या घातल्या असून पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी 1 सुमारास पवार हे नियमितपणे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता या ठिकाणी आधीच थांबलेल्या युवकांनी पवार यांच्यावर गोळी झाडल्या. यात पवार गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पवार यास पोलीस व्हॅनमधूनच रुग्णालयात चरार्थ हलवले आहे. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती असून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटना घडलेल्या ठिकाणी सील करण्यात आले आहे. साधारणपणे 1.5 तासापूर्वी आपल्या इकडे पंढरपूरचे नगरसेवक आहेत संदीप पवार, तर यांच्यावरती इथे प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती काही फायरिंग केलं गेलं आहे, तसंच काही अंगावरती त्यांच्या कोयत्यांनी मारहाण केली गेलेली आहे. त्यांना ॲपेक्स हॉस्पिटल येथे दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेलं होतं, तिथून त्यांना सोलापूरला रिफर करण्यात आलेलं आहे. आता ते सोलापूरच्या रस्त्यावरती ॲम्ब्युलन्स आहे आणि त्याचबरोबर तिथं आतमध्ये हॉटेलमध्ये येऊन काही मारेकऱ्यांनी हे कृत्य केलं, तसंच कदाचित बाहेरही काही जण उभे होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. त्याच्यानुसार CCTV फुटेज काही प्राप्त होत आहेत, त्या अनुषंगाने पोलीस पुढचा तपास करत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून जितकी जास्त माहिती या विषयाबद्दल घेता येते ती माहिती घेऊन पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासाची चक्र त्या पद्धतीने फिरत आहेत. याच्यामध्ये काही हत्यार सापडल्यासारखं वाटतंय पण ते कन्फर्म करायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर घटनास्थळावरती काही त्या बुलेटचे ज्या पुंगळ्या असतात रिकाम्या त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पूर्ववैमनस्यक कारण असण्याचं जास्त दाट शक्यता आहे, कारण की सदर इसमावरतीसुद्धा आधीचे काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. कदाचित त्याच्यातून काही घडलं असेल तर त्या दृष्टीने देखील आपण माहिती घेऊन तपास करत आहोत. ही सगळी प्राथमिक माहिती मिळते कारण दवाखान्यामधून नेल्यानंतर तिथून ॲक्च्युली अंगाला किती गोळ्या लागल्यात, कदाचित 3 गोळ्या अंगाला लागलेल्या असतील. ही माहिती आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे. तरुण आतमध्ये हल्ला करणारे माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार आतमध्ये घुसलेले कदाचित 2 किंवा 3 जण होते, पण बाहेरही कदाचित लोक ती उभी असली असण्याची शक्यता आहे लोक तसं सांगतायत. तर त्याच्याकडून खात्रीशीरित्या त्यांच्याकडून ती माहिती घेतो आणि CCTV फुटेजमधून आपण कन्फर्म करतो की हे लोक किती लोक होते.